नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी परीक्षा म्हटलं की टेन्शन येणं हे स्वाभाविकच आहे मात्र याच टेन्शनमुळे पनवेलमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे पनवेल मधील एका सतरा वर्षीय मुलानं आत्महत्या आहे वंश मात्रे असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो बारावीत शिकत होता वंशशी आजपासून बारावीची परीक्षा होती मात्र त्याआधीच त्यानं टोकाचं पाऊल उचललं वंश नवनाथ मात्रे हा पनवेल मधल्या देवदर्शन सोसायटीत राहत होता परीक्षेच्या आदल्या रात्री वंशने साडीने गळफास घेऊन स्वतःला संपवलं मी अभ्यासाला कंटाळून स्वतःला संपवतो आहे अशा आशयाची सुसाईड नोटही वंशने लिहून ठेवली असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे अभ्यासाचा ताण आणि बारावीच्या परीक्षेचं टेन्शन यामुळे वंशनं हे टोकाचं पाऊल उचललं बारावी किंवा दहावीची बोर्डाची परीक्षा ही महत्वाची नक्कीच आहे पण जर तुमचा अभ्यास झाला असेल किंवा तुम्हाला काहीही येत नसेल तरी काहीही हरकत नाही पण अशा प्रकारचं टोकाचं पाऊल कधीच उचलू नका दहावी किंवा बारावीची परीक्षा ही तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही त्यामुळे अपयशाचा सामना करावा लागला तरी खचून जाऊ नका आयुष्य खूप सुंदर आहे स्वतःच्या टॅलेंटला ओळखा आणि त्यात पुढे जा पण खचून टोकाचं पाऊल उचलणं हा योग्य पर्याय नाही असं नवतरुण विद्यार्थ्यांना आता सांगण्याची वेळ आली आहे वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन